बस शिवसेनेचा धनुष्यबाण आज तुमच्याकडे आहे आणि आज त्या शिवसेनेच्याकडे 50 कोटी रुपयांची मागणी करणारं पत्र तुम्ही देता. शिवसेनेच्या तुमच्या शिवसैनिकांच्या पैसे जे खात्यातून जमा आहेत त्याच्याकडे 50 कोटी मागता. हा एकनाथ शिंदेने क्षणाचा विलंब लावला नाही. आपल्या लोकांना सांगितलं यांना पैसेच पाहिजे देऊन टाका, यांना बाळासाहेब नको विचार नको, हे फक्त पैशाचे धनी आहेत. आम्हाला तुमची संपत्ती नको हे मी कधीच कबूल केलंय. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, तेच आमचं ऐश्वर आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार सोडून आपण जे काय सरकार ज्या पक्षाबरोबर युती बरोबर बनवायला पाहिजे ते सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी मोपाई काय मिळवलं तुम्ही, काय मिळवलं? आज बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील तुमची जीभ कचरते. सावरकरचा सावरकरांचा अपमान, मूग गिळून गप्प बसायला लागत होत, हे आम्हाला शक्य होणार नाही. आणि म्हणून आमच्यातला बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक जागा झाला आणि आम्ही तो उठाव केला, धाडस केलं आणि अवघ्या जगाने ते पाहिलं. आज रोज आरोप प्रत्यारोप, पण आरोपाला उत्तर आम्ही आरोपाने देणार नाही, कामातून देणार, कामातून उत्तर देणार. अशाच मुक्ताईनगर रावेर हा जोडणारा तापी नगर तापी नदीवरच्या पुलाप्रमाणे या पुलाच्या कामाच्या रूपाने देणार. कारण शेवटी आम्हाला बाळासाहेबांचे विचार आहेत, संस्कार आमच्यावर आहेत. सकाळ संध्याकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्यांनाही संताजी धनाजी दिसायचे तसे यांना दिसताय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही या सर्वांगीण राज्याचा विकास काया पालट या माता भगिनी इथे बसल्यात त्यांच्यासाठी अनेक योजना आपण केल्या. लेख लाडकी लखपती, त्याचबरोबर एसटीमध्ये 50% सवलत, आज अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आपण केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. हे NDRF वगैरे नियम आम्ही सगळे बाजूला ठेवले. केंद्र सरकार मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देतात, माता भगिनी आपल्या इकडे आहेत. एसटीमध्ये 50% सवलत झाली आहे ना. आता ताई म्हणते, माझी बहीण म्हणते, आपल्या पतिराजाला तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन टाकली. खिशात पैसे असो नसो देव दर्शनाला जायचंय तर मोफत करून येतात. हे सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार. आणि मी देखील तुमच्यातलाच एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा का हेलिकॉप्टरने फिरू नये, का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये, का करारनामा आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावं? आज मी तुम्हाला सांगतो, मी आज मुख्यमंत्री म्हणून इथं बसलो भाषण करतोय, पण उद्या तुमच्यातला जर एक माणूस एक कार्यकर्ता काम करणारा उद्या येऊन इथं मुख्यमंत्री होऊन भाषण करू लागला सगळ्यात जास्त आनंद मला होईल. मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठंतरी त्यांनी सांगितलं की मी काय 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 दिलं नाही, काय कमी केलं. अरे तुम्ही देणारे कोण? तुम्ही तर घेणारे होता. देण्यास
दुसऱ्याच्या खिशात हात घातल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता. मुख्यमंत्री बनेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता, आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता, आणि आमदार जमा झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नकोसा झाला. त्याला दिलेल्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप करून नाउमेद करण्याचं काट्यासारखं बाजूला उचलून फेकून दिलं. परंतु एकनाथ हा एकनाथ शिंदे हा काटा नाहीये, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा मुख्यमंत्री पदाचा कधीही हपापलेला नाही. मुख्यमंत्री पद असलं तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम कार्यकर्ता आहे. कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे काम करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मला महत्वाचं नाही, आणि मुख्यमंत्री किंवा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही तडजोड करणार नाही. मी सांगतो किती आरोप अनिल भाऊ, तुम्ही रोज तिकडे